फ्रेंड्स, ऑल ऑफ यू वेलकम इन दिस फ्री एजुकेशन चैनल पंकज साइंस वर्ल्ड। वी आर स्टडिंग द क्लास 7th साइंस। नाउ इन दिस सीरीज टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू चैप्टर। तर आज आपल्याला एक नवीन चैप्टर सुरू करायचं आहे। तर त्या चैप्टरचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, यू हैव टू गेस द नेम ऑफ चैप्टर। नाउ हियर वन ॲक्टिव्हिटी इज देअर दॅट आय एम गोइंग टू शो यू द पिक्चर अँड यू हॅव टू ऑब्झर्व व्हॉट आर द कॉजेस ऑफ व्हॉट यू सी हॅपनिंग इन द पिक्चर। व्हॉट आर द कॉजेस ऑफ व्हॉट यू सी हॅपनिंग इन द पिक्चर। आता तुम्हाला काही चित्र या ठिकाणी दिसणार आहेत आणि त्या चित्रांमध्ये काय घडत आहे आणि ते कशामुळे घडत आहे हे तुम्हाला शोधायचं आहे। नाउ ऑब्झर्व द फर्स्ट पिक्चर। In first picture, you see that there is a gas. In that gas, one pot contains the milk and there is a cooker on a gas. आता गॅसवरती एका बाजूला कुकर ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक भांडं ठेवलेलं आहे ज्यामध्ये दूध आहे। आणि दूध काय होत आहे, दूध जे भांड्याच्या बाहेर येत आहे, उतू आलेलं आहे। आणि गॅसवरती जे कुकर ठेवलेलं त्या कुकरमधून काय येत आहे, गरम वाफ बाहेर येत आहे। तर मग असं का झालेलं आहे, काय घडतं आपल्याला समजलेलं आहे, पण का घडलेलं आहे। द मिल्क बिकम्स वॉर्म, मिल्क बॉइल्स अँड आफ्टर दॅट इट फ्लोज आउट ऑफ द बाउल। गरम झाल्यामुळे ते बाहेर आलं। गरम का झालं, बिकॉज वी ऑन द बर्नर ऑफ द गॅस। त्या गॅसचं बर्नर आपण ऑन केलं, तो लाइटेड केलं, ते पेटवलं आणि पेटवल्यामुळे त्यामधून उष्णता बाहेर पडली। उष्णतेमुळे दूध गरम झालं आणि गरम होऊन ते बाहेर पडलं। तसंच कुकरमधून विसल जेव्हा वाजतं तेव्हा त्यामधून गरम वाफ बाहेर पडतं, तर वॉटर व्हेपर्स बाहेर पडतात। तर का बाहेर पडतात, कारण ते गरम झालेलं पाणी जे आहे पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये झालेलं आहे आणि ती वाफ जी आहे ती वाफ जास्त झाल्यामुळे त्याचा प्रेशर जो आहे ते कुकरच्या वरच्या झाकणावरती येतो आणि त्यामधून त्याला एक जागा मिळतं आणि ते विसलमधून बाहेर पडतं। म्हणजे हे कशामुळे झालेलं आहे, इट इज ड्यू टू द हीट। नाऊ सी द सेकंड पिक्चर। इन दॅट सेकंड पिक्चर देअर इज अ बॉय विच इज स्लीपिंग ऑन अ बेड अँड इट सीम्स टू बी अ सिक, इट सीम टू हॅविंग अ फीवर। असं वाटतं की त्या मुलाला काय आलेलं आहे, ताप आलेलं आहे, कारण त्याच्या तोंडामध्ये थर्मामीटर आहे, त्यांनी अंग झाकून घेतलेलं आहे आणि जेव्हा ताप येतं तेव्हा काय होतं, व्हॉट इज हॅपनिंग हिअर, दिअर बॉडी बिकम्स वॉर्म। आपलं शरीर काय होतं, गरम होतं, उष्ण होतं, उष्णता आपल्या शरीराची वाढतं। आणि हे सगळ्या कशामुळे झालेलं आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन हीट। हीट वाढली म्हणजे शरीराचं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलं। झालं इन थर्ड पिक्चर। दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दिसतं, देअर इज अ ग्लास, इनसाइड द ग्लास यू सी द आईस क्यूब अँड द वॉटर ड्रॉपलेट्स आर ऑन आउटसाइड ऑफ द ग्लास। आणि ग्लासच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला काय दिसतात, पाण्याचे थेंब त्या ठिकाणी चिटकलेले दिसतात। मग पाण्याचे थेंब कशामुळे आलेलं आहे, बिकॉज इट इज द मॉइश्चर। काय, इट इज द मॉइश्चर अँड इट इज इफेक्ट ऑफ हीट। हा कशाचा परिणाम आहे, उष्णतेचा परिणाम आहे। नेक्स्ट पिक्चर बघा, या पिक्चरमध्ये आणखी तुम्हाला क्लिअर होईल। द सम पीपल्स आर सिटिंग अराउंड द फ्लेम ऑफ फायर अँड इट सीम्स दॅट दीज आर द विंटर डेज। असं हे चित्र कशामधलं दिसतं आपल्याला, हिवाळ्याच्या दिवसामधलं दिसतं। आणि काही व्यक्ती जे आहेत ते शेकोटीच्या बाहेर आजूबाजूला बसलेले आहेत, जमलेले आहेत। आणि हे कशाकरता जमलेले आहेत, कारण वातावरणाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे, त्यामुळे शरीराचं टेम्परेचरसुद्धा कमी होतं। आणि शरीराचं टेम्परेचर वाढवण्याकरता, शरीर गरम करण्याकरता ते शेकोटीजवळ बसलेले आहे। मग शेकोटीपासून त्यांना काय मिळतं, दे गेट द हीट, त्यांना काय मिळतं, उष्णता मिळतं। इन लास्ट, आता शेवटचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतंय। व्हॉट यू ऑब्झर्व, देर इज अ बफॅलो अँड दॅट बफॅलो इज स्विमिंग इन अ पॉन्ड। आणि बरेचदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला डबक्यांमध्ये किंवा नदीमध्ये तलावामध्ये म्हशी जे आहेत त्या पाण्यामध्ये बसलेल्या दिसतात, बऱ्याच काळपर्यंत त्या बसून राहतात। हे कशामुळं, कारण उष्णता त्या बफॅलोजला सहन होत नाही आणि शरीराचं तापमान त्यांचं खूप वाढलेलं असतं आणि शरीराची हीट कमी करण्याकरता ते पाण्यामध्ये काय करतात, मनसोक्त डुंबत असतात। तर मग आत्ता तुम्हाला आज आपण कोणतं चॅप्टर शिकणार आहे याची आयडिया आली असेल, तर देन टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू चॅप्टर अँड नेम ऑफ चॅप्टर इज हीट।
आपल्याला कोणतं चॅप्टर सुरू करायचं आहे, हीट हे चॅप्टर आपल्याला आज शिकायचं आहे मित्रांनो. ओके, तर सुरू करूया आपण हीट. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल तर यू कॅन स्टडी सम प्रॉपर्टीज ऑफ हीट, आणि यावरून तुम्हाला हीटच्या काही प्रॉपर्टीज जे आहेत त्या सुद्धा तुम्हाला कळलेल्या असेल. तर हीट काय, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. व्हॉट इज हीट? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हे एक उष्णतेचं एक स्वरूप आहे, जस्ट लाईक अ लाईट, जस्ट लाईक अ साऊंड. हीट इज ऑल्सो द फॉर्म ऑफ एनर्जी. तर वी कॅनॉट सी द हीट. हीट इज नॉट अ फिजिकल सबस्टन्स. हीट काही एखादा पदार्थ नाही. जसं माझ्या आधी पेन आहे हा सबस्टन्स आहे, हवा हा सबस्टन्स आहे. हवा जरी आपल्याला दिसत नसली तरी तो पदार्थ आहे. का? कारण एअर हॅज अ मास अँड हीट डू नॉट हॅव द मास. उष्णतेला ही मास नाही, हीटला मास नाही. देअरफोर हीट इज नॉट अ फिजिकल सबस्टन्स, इट इज जस्ट अ फॉर्म ऑफ हीट. वी कॅनॉट सी द हीट बट वी कॅन सी द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ हीट. आपण उष्णता बघू शकत नाही परंतु त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. जसं आपण चित्रांमध्ये जे काही सगळे दिसलेले ऑल दीज आर द इफेक्ट्स ऑफ हीट. सगळे काय आहेत, हे उष्णतेचे परिणाम आहेत. आता या ठिकाणी आणखी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. रब युअर पाम्स अगेन्स्ट इच अदर इन दिस वे. रब युअर पाम्स against each other and then put them on your cheek. What do you feel? हे हात तुम्ही एकमेकावरती घासल्यानंतर तुमच्या गालाला लावायचं. इट फील्स वॉर्म टू अवर चीक. आपल्या गालाला काय लागतात, ते गरम लागतात. मग गरम का लागतात? What is the reason behind it? Because when you rub the hands or palms against each other at that time the heat energy is generated on the palm, and when we touch these hands to our cheek at that time this heat energy is transferred to cheek, and from that we get one property, that is heat transfers from one place to अनदर. मग यावरून काय लक्षात येतं की उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातं. आणि कशी वाहतं? कारण आपले हात जे आहेत ते गरम आहे आणि तुमचा गाल जो आहे त्या मान हाताच्या मानाने काय आहे त्याचं टेम्परेचर कमी आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे तिथून ज्या ठिकाणी टेम्परेचर कमी आहे त्याकडे उष्णता ही वाहत जातं. देअरफोर द हीट ट्रान्सफर्स फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल जेव्हा आपण हात घासतो तेव्हा त्यातलं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि गालाचं टेम्परेचर कमी आहे. म्हणून हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. दिस इज ऑल्सो द वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ हीट. तर हीटच्या आपण कोणकोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या? द हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हॅव नो मास, देअरफोर इट इज नॉट अ फिजिकल सबस्टन्स. हीट ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हीट जातं. आणि आणखी कोणती प्रॉपर्टी आहे? द हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. उष्णता कशी वाहतं? हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे वाहत जातं. तर आपल्याला ह्यावरून प्रॉपर्टीज त्या ठिकाणी समजलेल्या असतील. अँड देर इज वी हॅव यू हॅव टू गेस. तुम्हाला एक मी क्विझ सारखा प्रश्न विचारतो, तुम्हाला गेस करायचं आहे. देर इज वन ऑब्जेक्ट and that object is very huge and that provides us the heat, and that heat is free of cost and it is available to everyone and it gives the heat throughout the day. एक असा मोठा ऑब्जेक्ट आहे की जो आपल्याला उष्णता देतं आणि ती उष्णता फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याचे कोणतेही पैसे तो आपल्याकडून घेत नाही आणि सगळ्यांना ती उष्णता मिळतं आणि दिवसभर ती उष्णता आपल्याला मिळत असतं. तर तो ऑब्जेक्ट कोणता आहे? युअर गेस इज राईट. That is the sun. Sun is a huge object and it is a major source of heat. Sun is the major source of heat and there are the different effects of the sun, solar energy, and there are many uses of this heat that we obtain from the sun. Suryapasna ji ushnata milta teche vegvegle upayog sudda ahet. Then how does this solar heat reach to us? Surya jo ahe aplyapasna लाखो किलोमीटर दूर आहे आणि तिथून सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत कशी पोचतं? हाऊ द हीट इज ट्रान्सफर. देअरफोर हीट इज ट्रान्सफर फ्रॉम द लॅक्स ऑफ किलोमीटर टू अस, आणि एवढं अंतर पार करून ती उष्णता आपल्यापर्यंत पोचत असतं. देन अगेन व्हॉट हॅपन्स व्हेन, व्हॉट इज द, व्हाय डज द हीट इन द वॉटर हीटेड
टू बॉइलिंग स्लोली डिक्रीजेस व्हेन इट इज टेकन ऑफ फ्रॉम द फ्लेम. म्हणजे जेव्हा आपण एखादं पाणी जे आहे पाणी भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते गॅसवरती ठेवलेलं आहे ते बॉईल केलं उकळू दिलं, उकळल्यानंतर जर आपण गॅस जर बंद केला तर थोड्या वेळानंतर ते पाणी काय होतं हळूहळू हळूहळू थंड होतं. व्हाय दिस? मग गरम झालेलं पाणी थंड का होतं? जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा काय होतं, त्यामधली हीट एनर्जी वाढलेली असतं आणि जेव्हा थंड होतं म्हणजे त्यामधली हीट एनर्जी कमी झालेली. इट मीन्स दॅट द हीट इज ट्रान्सफर. व्हेअर डज दिस हीट गोज? मग त्यामधली उष्णता कुठं गेली? व्हेअर डज दिस हीट गोज? हीट इट हॅज बीन ट्रान्सफर टू द सराउंडिंग एअर. आजूबाजूच्या हवेमध्ये ती उष्णता पसरल्या गेलेली आहे. कारण आपण शिकलेलं आहे की हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. कारण ज्या भांड्यामध्ये पाणी होतं त्याचं टेम्परेचर जास्त होतं आणि जेव्हा तुम्ही त्याला बंद केल्यानंतर त्यामधली उष्णता कुठं गेली? आजूबाजूच्या हवेमध्ये. कारण हवेमध्ये हवेचं टेम्परेचर कमी आहे आणि तुमच्या पाण्याचं टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आगे समज आलं बघ तुमच्या लक्षात. तर आणखी या ठिकाणी बघा, ग्लासमध्ये आईस क्यूब ठेवलेले आहे. द मॉइश्चर इन द एअर कूल्स अराउंड द ग्लास. हवेमधलं जे मॉइश्चर आहे ते ग्लासच्या बाहेर काय होत आहे, इट कलेक्ट्स अराउंड द ग्लास ड्यू टू द आईस क्यूब इन द ग्लास. अँड दिस मॉइश्चर इज कलेक्टेड आउटसाइड द ग्लास. आता ग्लासमध्ये आईस क्यूब टाकल्यानंतर त्याच्या आजूबाजूला हवेमधलं मॉइश्चर जे आहे ते काय होतं, कलेक्ट होतं. आणि ते कशा स्वरूपामध्ये कलेक्ट होतं? पाण्याच्या ड्रॉपलेट्सच्या स्वरूपामध्ये कलेक्ट होतं आणि ग्लासच्या बाहेर कलेक्ट होतं. कारण ग्लासमधलं जर जेव्हा आपण आईस ठेवतो तेव्हा तिथलं टेम्परेचर कमी होतं आणि हवेचं टेम्परेचर जास्त आहे. म्हणून तिथून काय होतं, द हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग त्या वाफेचं पाणी टेम्परेचर कमी असल्यामुळे ती वाफ काय होतं, थंड ठिकाणी थंड ग्लासच्या बाहेर जमा होतं आणि जमा झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्यामध्ये होतं. दॅट इज वी सी दॅट द स्टेट ऑफ द सबस्टन्स गेट चेंजेस टू द हीट. हीट कॅन चेंजेस द स्टेट ऑफ सबस्टन्स. चेंजेस ड्यू टू हीट. उष्णतेमुळे पदार्थांची अवस्था सुद्धा बदलतं. म्हणजे आता काय झालेलं आहे, हवेमधलं जे पाणी जे आहे ते वाफेच्या स्वरूपामध्ये होतं आणि जेव्हा ते ग्लासवरती जमा झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये, पाण्यामध्ये झालं. म्हणजे व्हेपर गॅस, वॉटर जे गॅसच्या स्वरूपामध्ये होतं त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, लिक्विड फॉर्ममध्ये झालं. इट कन्वर्ट्स इन टू द लिक्विड फॉर्म. इट मीन्स दॅट द वी कॅन मेजर द टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर. थर्मामीटरने आपण टेम्परेचर मोजतो. मग टेम्परेचर मोजतो म्हणजे तेव्हा काय करतो, आपल्या बॉडीला जेव्हा आपण थर्मामीटर लावतो तेव्हा थर्मामीटरचं टेम्परेचर कमी असतं आणि शरीराचं टेम्परेचर जास्त असतं, तेव्हा आपल्या शरीरामधून उष्णता ही काय होतं, वाहत या ठिकाणी जातं. अँड दॅट्स वाय द टेम्परेचर ऑफ द थर्मामीटर रायजेस टू द ट्रान्सफर ऑफ हीट. मग थर्मामीटरमधलं टेम्परेचर का वाढतं, कारण हीटचं ट्रान्सफर झालेलं आहे फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आणखी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट सांगतो की ज्यामुळे हीट जी आहे ती स्टेटसुद्धा बदलतं. काय बदलतं? स्टेट बदलतं. बघा, यू हॅव टू टेकन द बटर फ्रॉम द रेफ्रिजरेटर अँड कीप इट ऑन द बर्नर ऑफ द गॅस फॉर अ फ्यू मिनिट. यू सी दॅट द बटर गेट कन्वर्ट्स इन टू द लिक्विड. तुम्हाला काय करायचं, बटर तूप जे आहे ते रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढायचं. रेफ्रिजरेटरमध्ये जेव्हा आपण बटर ठेवतो तेव्हा ते कोणत्या स्वरूपामध्ये होतं, सॉलिड स्वरूपामध्ये असतं. तूप जर तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं, समजा हे आहे, दिस इज द बटर अँड इट इज सॉलिड इन स्टेट. त्याची स्टेट कशी आहे, सॉलिड आहे. मग त्याला आपण गॅसच्या खाली ठेवल्यानंतर थोडा वेळ, फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत त्याला काय करायचं, गरम करायचं आहे. आणि गरम केल्यानंतर यू हॅव टू स्टॉप हीटिंग. मग त्याला उष्णता देणं बंद करायचं आहे. इट गेट कन्वर्ट्स इन टू द लिक्विड. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, मग लिक्विडमध्ये होतं. इट मीन्स दॅट सॉलिड गेट कन्वर्ट इन टू द लिक्विड. कशामुळे, ड्यू टू द हीट. देअरफोर अनदर प्रॉपर्टी ऑफ हीट इज दॅट हीट कॅन चेंजेस द स्टेट ऑफ सबस्टन्स. सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसमध्ये, गॅसचं लिक्विडमध्ये करण्याचं काम कशामुळे होतं, ह्या सगळ्या गोष्टी हीटमुळे होत असतात. देन देर इज हाऊ द ट्रान्सफर ऑफ हीट. हीटचं ट्रान्सफर होतं. काही पदार्थांमधून उष्णता जी आहे ती वेगाने वाहतं आणि काही पदार्थांमधून उष्णता ही स्लोली वाहतं. द ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू सम सबस्टन्स व्हेरी फास्ट अँड थ्रू सम सबस्टन्स व्हेरी स्लोली. देर इज वन क्वेश्चन, व्हाय डज द हलवाई रॅप द
cloth around his slotted spoon while stirring the boiled milk in his large kadai. हलवाई तुम्ही बघितला असेल, मिठाई बनवत असताना दुधाला त्याला घोटावं लागतं आणि ते दूध उकळत असतं आणि त्यामधून तो चम्मच फिरवतो, परंतु त्या चमच्याला तो एक कपडा बांधतो. काय बांधतो? कपडा बांधतो. ही रॅप क्लोथ. मग कपडा कशाकरता बांधतो? कारण जेव्हा दूध गरम होत असतं तेव्हा दुधाचं टेम्परेचर वाढतं आणि त्यामधून हीट कशामध्ये येतं? त्या चमच्यामध्ये येतं आणि त्या चमच्यामधली उष्णता ही वाहत वाहत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. फॉर एक्झाम्पल दिस स्पून, अँड स्पून इज मेड अप ऑफ मेटल. स्पून कशाचा बनलेला आहे? मेटलचा बनलेला आहे. मग त्याला काय करतो? तो आहे कपडा बनव गुंडाळतो आणि कपडा गुंडाळल्यामुळे त्याला त्याच्यापासनं त्या उष्णते जे आहे त्याच्या हातापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे चमच्यामधून उष्णता काय होत जातं? वाहत जातं. हीट फ्लोज थ्रू द स्पून अँड बट रॅपिडली, बट हीट डज नॉट फ्लोज थ्रू द क्लोथ. कपडा गरम होत नाही. जेवढा चमचा गरम होतो तेवढा कपडा गरम होत नाही. कपडा पण गरम होतो पण एवढा गरम होत नाही की तुमच्या हाताला चटका लागेल. म्हणजे यावरून काय लक्षात येतं की हीट फ्लोज रॅपिडली थ्रू द स्पून अँड हीट फ्लोज व्हेरी स्लोली थ्रू द क्लोथ. तो कपडा जर चमच्याच्या बाजूने काढला थोडासा आपल्याला गरम झालेला दिसेल, म्हणजे कपड्यामधून उष्णता वाहतं परंतु त्याचा रेट हा कमी आहे आणि चमच्यामधून जेव्हा उष्णता वाहतं त्याचा रेट जास्त आहे. दॅट इज व्हाय व्हाय डू वी रॅप अ हँडकरचीफ टू अ ग्लास व्हाईल ड्रिंकिंग अ बॉईल मिल्क फ्रॉम इट. जेव्हा आपण एखाद्या ग्लासमध्ये गरम दूध टाकतो तेव्हा तो ग्लाससुद्धा गरम होतो, मग त्यावेळेला आपण काय करतो? त्याला एक आपला रुमाल गुंडाळतो आणि आपण दूध पितो. कारण ग्लास हा मेटलचा बनलेला आहे आणि मेटलमधून हीट जी आहे ती रॅपिडली ट्रान्सफर होतं, तेवढ्या रॅपिडली तुमच्या हँकरचिपमधून होत नाही. देअरफॉर हँकरचिप ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर. हँकरचिपमधून उष्णता जात नाही. हँकरचिपमधून उष्णता जात नाही म्हणजे हँकरचिप काय आहे? त्या ठिकाणी इन्सुलेटर आहे, तो उष्णतेला बाहेर जाऊ देत नाही. देअर इज वन क्वेश्चन, व्हाय डू वी वियर वुलन क्लोथ्स इन विंटर? Why do we wear woolen clothes in winter? हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण लोकरीचे कपडे घालतो का? कारण वुलन क्लोथ इज नॉट अ सोर्स ऑफ हीट. वुलन क्लोथ, आपण लोकरचे कपडे घातले म्हणजे त्यामुळे उष्णता तयार होतं का? नाही. वुलन क्लोथ ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेटर अँड इट अवॉइड्स द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अवर बॉडी टू सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. हिवाळ्यामध्ये काय होतं? आजूबाजूच्या वातावरणाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि तिथलं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे आपल्या बॉडीमधून टेम्परेचर उष्णता जी आहे हीट जी आहे ती बाहेर ट्रान्सफर होतं. परंतु जेव्हा आपण लोकरचे कपडे घातो तो इन्सुलेटरचं काम करतो अँड इट अवॉइड्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम अवर बॉडी टू सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. आणि आपल्या शरीरामधली उष्णता त्या वुलन क्लोथमुळे बाहेर जात नाही. देअरफोर वी वियर द वुलन क्लोथ्स इन द विंटर बिकॉज वुलन क्लोथ ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर अँड इट्स अवॉइड द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अवर बॉडी टू द सराउंडिंग एअर. आलं लक्षात? आता एक शेवटची गोष्ट राहिलेली आहे, ट्रान्सफर ऑफ हीट. द हीट ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. ही उष्णता कशी ट्रान्सफर होतं? हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. व्हेन हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन द व्हिसिनिटी ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट, म्हणजे एक उष्ण पदार्थ आणि त्याच्याजवळ काय ठेवलं आपण? थंड पदार्थ. व्हेन हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन द व्हिसिनिटी ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट ॲट दॅट टाइम द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्मर अँड हॉट ऑब्जेक्ट्स बिकम कूलर. इट मीन्स दॅट, यावरून काय लक्षात येतं? वी इन्फर दॅट द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. मग यावरून लक्षात येतं की हॉट ऑब्जेक्टमधून हीट जी आहे ती कोल्ड ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होते. याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला दूध प्यायचं आहे, पण दूध काय? या ग्लासमध्ये दूध आहे, पण दूध काय? हे खूप गरम आहे. दूध काय? गरम आहे. इट इज व्हेरी हॉट. मग दूध गरम आहे तर मग तुमची आई काय करतं? तुम्हाला पटकन दूध प्यायचं आहे आणि शाळेत जायचं आहे, तर ॲट दॅट टाईम युअर मदर व्हॉट शी डज, शी केप्ट दिस मिल्क इन अ वॉटर. कशामध्ये ठेवतं? वॉटरमध्ये ठेवतं. द वॉटर इज कोल्ड. वॉटर पाणी काय? थंड आहे आणि दूध काय? गरम आहे. अँड व्हेन दिस मिल्क इज केप्ट इन अ कोल्ड वॉटर ॲट दॅट टाईम द हीट फ्रॉम द मिल्क इज ट्रान्सफर्ड टू द कोल्ड वॉटर ड्यू टू विच दिस कोल्ड वॉटर बिकम्स वॉर्म अँड मिल्क बिकम्स कूल.
मग या ग्लास मधल्या दुधामधली जी उष्णता आहे ती या पाण्यामध्ये ट्रान्सफर होतं, त्यामुळे हे पाणी गरम होतं आणि दूध काय होतं थंड होतं. म्हणजे हीट ट्रान्सफर्स फ्रॉम होल्ड ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट अँड धिस इज ऑल अबाउट द ट्रान्सफर ऑफ हीट. तर ट्रान्सफर ऑफ हीट कशी होतं आपल्याला समजलेलं असेल, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीटचं ट्रान्सफर या ठिकाणी होत असतं. तर तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्स फॉर वॉचिंग कम्प्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.